तर वेलकम बॅक मित्रांनो, आणि आता आपण जाणार आहेत राणी रुपमतीच्या महलमध्ये। तर तो जो राजा होता त्याला 1500 बायका होत्या आणि त्यांची जी प्रजा होती त्यासाठी त्यांनी वेगवेगळे असे महल बांधलेले होते। तर आणि त्यांची प्रजा, त्यांचे सैनिक, त्यांचे सेवेकरी अशी भरपूर मोठी प्रजा आणि जवळजवळ 40 किलोमीटर अंतरावर मांडू जे ऐतिहासिक स्थळ आहे किंवा मांडू हा जो प्रदेश आहे तो 40 किलोमीटर अंतरावर पसरलेला आहे। आणि या आधीच्या व्हिडिओमध्ये जे गाईड दादा होते त्यांनी आपल्याला सविस्तर अशी माहिती दिलेली आहे आणि आपल्याला आता तोच महल बघायला जायचं आहे। तर जहाज महल पाहून झाल्यानंतर बऱ्याच अंतरावर राणी रूपमतीचा महल असल्यामुळे आम्ही परत पुन्हा गाडीनेच निघालेलो आहोत। तर थोडा वेळ रिलॅक्स केला आणि परत आम्ही निघालो राणी रूपमतीच्या महलकडे। तर बऱ्याच अशा दऱ्या खोऱ्या नंतर पाहू शकता तुम्ही अगदी उंच उंच टेकड्या आहेत आणि मध्ये दऱ्या आहेत। तर तिथून त्या कड्याला वळसा घेऊन तो रस्ता आहे आणि मग त्या रस्त्यावरूनच आपल्याला थोडंसं खाली उतरायचं आहे आणि परत पुन्हा वर चढायचं आहे। तर असा चढ आणि उताराचा मार्ग घेऊन आम्ही राणी रूपमतीच्या महलकडे येणार आहोत। तर तिकडे रेवाकुंड म्हणून आहे आणि रेवाकुंडला बऱ्याच अंतरावरती आहे पण गाड्या ज्या आहेत त्या खालीच लागतात कारण की एवढ्या उंचावर गाडी जात नव्हती आणि इतकी ट्रॅफिक झालेली होती, इतके लोक आलेले होते। तर बाकीचे लोक आधी राणी रूपमतीच्या महलकडून मग जहाज महलकडे जात होते आणि बाकीचे तिकडून परत इकडे येत होते। तर आम्ही गाडी खालीच लावली आणि मग वर चढण्याचा जो मार्ग होता तो आम्ही पायी पायी चालण्याचं ठरवलं आणि मग आम्ही सगळे सोबत सोबतच निघालो आणि ड्रायव्हर दादा जे होते ते गाडीतच झोपले कारण की एवढी गर्दी होती। तर तिकडे सिक्युरिटी पण चांगली होती आणि पोलीस प्रशासन यांचंही खूप महत्त्वाचं सहकार्य झालं कारण की जास्त गर्दी असली म्हणजे काही ना काहीतरी चोऱ्या वगैरे छोट्या होत असतात तर त्याच्यामुळे गाडीमध्ये कोणाला कोणाला तरी थांबायचंच होतं। तर मग आता आम्ही निघालेलो आहेत राणी रूपमतीच्या महलकडे। तर बऱ्याच अशा राण्या होत्या आणि त्या राण्यांची माहिती पण आपल्याला गाईड दादांनी पहिल्याच व्हिडिओमध्ये दिलेली आहे। आणि रस्त्याने जाता जाता मुलांना तर खूप भूक लागली होती कारण की आम्ही जहाज महलमध्ये जाताना फक्त एक एक पराठा खाल्ला होता आणि तो मी तुमच्यासोबत शेअरसुद्धा केलेला होता। तर मग मुलांनाही खूप भूक लागली आणि आम्हालाही खूप भूक लागली होती आणि फार उंचावर चढायचं होतं मग त्याच्यामुळे फक्त आम्ही एक एक मक्याचं कणीस घेतलं आणि ते सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी घेतले आणि खाल्ले। तर इथे आहेत तिकिटाची सोय केलेली आहे। मी जसं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये म्हटले होते की तिकीट कशासाठी तिथे आकारलं जातं, पैसे का घेतले जातात आणि हा जो शुल्क असतो तो कशासाठी वापरला जातो, तर हे जे ऐतिहासिक ठिकाणं असतात तर त्यांच्या डागडुजीसाठी हे पैसे वापरले जातात त्याच्यामुळे शुल्क हा निश्चित द्यायलाच पाहिजे आणि खूप काही जास्त शुल्क नाही आहे। तर आम्ही जवळजवळ 25 रुपये भरूनच जहाज महलमध्ये एंट्री केली होती आणि आतासुद्धा इथे प्रत्येकाचे 25 रुपये अशाप्रमाणे शुल्क देऊन आम्ही या महलमध्ये जातो आहोत। तर आता आम्ही निघालो आहेत, अगदी जवळच आलेलो असल्यामुळे आता उंचावर चढताना परत पुन्हा टेकड्या तुम्हाला दिसत आहेत। तर सगळेच आहेत आम्ही, महेंद्र दादा आहेत, शीतल आहे, हा त्यांचा मुलगा मनू आहे, नंतर छोटीशी नंदू आहे, नंतर माऊ म्हणजे मृणाली पण आहे आणि आम्ही चौघ, चिरायू, शिवानी, साहेब आणि मी। तर हा आहे रूपमतीचा महल। तर इथे महल जो आहे तर राणी जी इथं होती वास्तव्याला, तर बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की त्या खूप रहस्यमय आहेत आणि आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या अजूनही व्यवस्थित नीट आणि ठामपणे सांगता येणार नाही। तर आम्ही जो चढ होता तो एक चढ चढून वर आलेलो आहेत, बरेच होते ते अगदी गोल गोल चढून मग वर पोचायचं होतं। तर तुम्ही बघू शकता आम्ही किती वर आलेलो आहेत आणि जो आमचा गाडी लावण्याचा जो भाग होता तो अगदीच खाली सुटून गेलेला आहे। पण पायी चालण्यात पण मजा आली
पाय तर दुखायलाच लागले, पण ठीक आहे आपल्याला कुठे रोज रोज चालायचं आहे त्याच्यामुळे चला। तर इथे असे मोठमोठे खंदक होते, नंतर इथेसुद्धा बऱ्याचशा गोष्टी अशा रहस्यमय होत्या की तिथे शूट करणं पण अलाउड नव्हतं, आणि बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की त्या तिथे गेल्यानंतरच आपल्याला समजतात। आणि त्यांचे जे महल होते तर ते अगदी छोटे छोटे अशा रूमप्रमाणे होते की तिथून जो शत्रू होता तो शत्रू आल्यानंतर त्यांना पटकन निघता येईल बाहेर अशा पद्धतीची ती जागा होती। फक्त एक आहे की अगदी सुरेखपणे कोरीव काम आणि सुंदर अशा वास्तू आणि सुंदर अशा म्हणजे बांधकामच इतकं छान असतं की त्याच्यामुळे आपण ह्या ऐतिहासिक वास्तू बघण्याच्या मोहात पडतो। आणि तिथे फक्त एक आहे की गेल्यानंतर जे शूटिंग असतात किंवा आपल्याला जे फोटो काढायचे असतात तर ते थोडेसे सांभाळून करावे लागतात, कारण की या गोष्टींमध्ये बऱ्यापैकी रिस्क असते। तर तुम्ही बघू शकता इतकी सुंदर अशी इमारत होती, तिथे पाण्याची सोय होती, नंतर पाणी त्यांनी कसं साठवून ठेवलेलं असायचं, नंतर राजा राणी कुठल्या कुठे भेटायचे, नंतर कुठे बसून त्यांचे काहीतरी नियोजन असायचे ते व्हायचे, नंतर राजा राणीची बसण्याची व्यवस्था आणि राणीची राहण्याची व्यवस्था, नंतर तिचं जे फिरण्याचं गार्डन वगैरे होतं त्यावेळेचं ते सुद्धा तिथे मागच्या बाजूला दाखवलेलं आहे। आणि खूप खोल अशी दरी मागच्या बाजूला होती, पण फोटो काढण्याचा जो मोह असतो तो आम्ही चिरायू दादाला धरूनच ठेवलेलं होतं, आणि मग चिरायू दादाचे आणि शिवानेचे आम्ही तिथे फोटोशूट केलेले आहेत, आणि साहेबांचे आणि माझेसुद्धा फोटोशूट केलेले आहेत। पण असं असतं की मोबाईलची पण एक मर्यादा असते, आणि आम्ही सकाळपासून जहाजमहलमध्ये गेलो तेव्हापासून शूट चालू होतं, आणि त्याच्यामुळे मोबाईलमध्ये पण प्रॉब्लेम यायला लागले, आणि मग राणी रूपमतीचा महल जो होता तो आम्ही असा शूट केला। आणि खूप छान अशी जागा आहे, आणि खूप काही जास्त आपल्याला इकडे तिकडे फिरण्याची गरज नाही आहे, अगदी तिथल्या तिथेच आहेत। 4-4, 5-5 किलोमीटरवर जवळजवळ सगळे पॉईंट आहेत, आणि ज्याप्रमाणे गाईड दादांनी सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला जर पूर्ण मांडूगड बघायचा असेल तर आपल्याला तिथं जवळजवळ एक महिना जर राहिलो आपण तर संपूर्ण मांडूगड आपला पाहून होईल, पण एवढा वेळ नसतो त्याच्यामुळे आपल्याला शॉर्टकट सगळ्या गोष्टी कराव्या लागतात। आणि आता आलेलो आहे आम्ही राजभोग या हॉटेलमध्ये, आणि राजभोग हॉटेलमध्ये येण्यासाठी आम्ही आधी महेश्वर या ठिकाणी आलेलो आहे। तर मांडूपगड सोडून मग महेश्वरला आलो, आणि महेश्वरला आम्ही अजून एका ठिकाणी गेलेलो आहोत, पण व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्याच्यामुळे या नंतरचा व्हिडिओ जो येईल तर तो महेश्वरला आम्ही काय काय केलेलं आहे रात्रीच्या वेळेस तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्याच्यामुळे पुढचा पण व्हिडिओ नक्की आवर्जून पहा। आणि छान असं चिकन फ्राय आमचं खाऊन झालेलं आहे, आणि आता संगिनी म्हणून हॉटेल होतं तिथे आम्ही आलेलो आहोत, आणि खूप छान अशा रूम पण होत्या, मस्त रिलॅक्समध्ये आम्ही झोपलेलो आहोत। आणि सगळ्यात आम्ही आधी महेश्वरला आल्यानंतर तिकडे गेलो जिथे आम्ही त्या गोष्टी काहीतरी शॉपिंग वगैरे केलेलं आहे तर ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। तर पुढचा व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका, आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आणि मस्त अशा रूम होत्या, छान रिलॅक्समध्ये झोप पण लागलेली आहे। आणि इथून पुढे आम्ही दुसऱ्या दिवशीसुद्धा खूप छान असा प्रवास केलेला आहे, आणि दुसऱ्या दिवशी पण आम्ही नवीन ठिकाणी गेलेलो आहोत, पण हे जे आहेत तर ते दोन भागात व्हिडिओ येतील, कारण की आम्ही महेश्वरला आधी अजून एका ठिकाणी गेलेलो आहोत, नंतर महेश्वरला अजून दुसऱ्या ठिकाणी गेलेलो आहेत तर ते दोन व्हिडिओ येतील। तर व्हिडिओ नक्की पहा, आणि तुमचे रिप्लाय कमेंट बॉक्समध्ये नक्की मला सांगा, आणि नवीन असेच व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासोबत नक्की येईल। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।